उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी नाशिकमध्ये कारवाई करत नाशिक रोड येथून एका संशयिताला अटक केली आहे. तो कुणाल चौधरी या नावानेच परिसरात वास्तव्य करत होता. परदेशातील वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये आतिफ उर्फ कुणालच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पैसे कुठून आले याचा तपशील उपलब्ध नाही. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात आतिफचा समावेश असल्याचा ATSला संशय आहे. आतिफ हा नाशिक रोडला डॉक्टरची प्रॅक्टिस करत आहे. त्याने रशियातून मेडिकलचं शिक्षण घेतलं. नाशिक रोड परिसरात इस्लामिक दवाई सेंटर चालवत होता. या ठिकाणी तो रुग्णांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त करायचा. उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दीकी याच्या तपासणीतून आतिफ उर्फ कुणालची माहिती UP ATSला समजली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याआधी जून महिन्यात बीड जिल्ह्यातील इरफान पठाण नावाच्या तरुणाला उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली होती. इरफान बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी 31 जणांना अटक केली आणि त्यात इरफानचा समावेश होता. इरफान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे. तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेअर इंटरप्रिएटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये UP ATSने ताब्यात घेतलं. शिरसाळ्यातच त्याचं धार्मिक प्रशिक्षण झालं. सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.